जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार पत्रकार बंधूंनो, आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार गट यांचा एक कार्यकर्ता म्हणून मी एक आजच्या दिवशी आपली पत्रकार परिषद बोलवलेली आहे। पत्रकार परिषद मध्ये एक कोणता विषय घ्यायचा, काय घ्यायचा, माझ्या राजकीय जीवनाविषयी माझं अंतिम मला काय म्हणायचं आहे, त्यासाठी मी आज तुम्हाला सर्वांना विनंती केली। आपण सर्व माझ्या विनंतीस मान देऊन या ठिकाणी आलात, त्याबद्दल मी सर्व पत्रकार बंधूंचं या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो। आत्ताच आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि आपल्या रावेर मतदारसंघामध्ये 13 मेला या ठिकाणी लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या, शांततेत झाल्यात आणि आज शेवटचा टप्पा आहे भारतामध्ये 57 जागेतला। तर इथे पत्रकार परिषद घेण्याचा माझा उद्देश की मी जवळजवळ 80 पासून राजकारणामध्ये आहे, 85 मध्ये मी भाजपमध्ये सक्रिय झालो, भाजपचा तालुका अध्यक्ष झालो, भाजपचा पंचायत समिती सदस्य झालो, भारतीय जनता पार्टीमध्ये अनेक पदं मी या ठिकाणी भूषवली आणि 95 साली मी खूप मोठा दावेदार होतो आमदारकीसाठी, परंतु काही गोष्टी काळ ठरवतो, आपल्या हातात काही नसतात। मी त्यावेळेला उमेदवारीसाठी माझा लायकी माझी पात्रता का आहे भारतीय जनता पार्टीमध्ये मी तिकीट मागितलं, त्यावेळेचा एक त्या संदर्भातला आजही माझ्याकडे ते आहे, मी तुम्हाला देईल, तुम्ही ते त्याचं वाचन करा की मी कोणत्या ह्याच्यावर त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये तिकीट मागत होतो। तो आता इतिहास जमा झाला आहे, तर 30 वर्ष त्या गोष्टीला झालेले आहेत। नंतर मला मग भारतीय जनता पार्टी मी 99ला जरी भारतीय जनता पार्टी मी सोडली तरी आज ताग्यात भारतीय जनता पार्टीमध्ये मला माझ्यावर जे काही संस्कार झालेत किंवा जे काही मला माझं तत्व घेऊन मी त्या पार्टीत होतो ते संस्कार आणि ते तत्व आजही मी सोडलेले नाही, मी पार्टी सोडलेली आहे, त्या पार्टीने तत्व सोडले म्हणून मी पार्टी सोडली। आणि 99 पासून तर आज ताग आहेत, 25वं वर्ष माझं हे राष्ट्रवादीमध्ये आहे आणि मग स्थित्यंतर झालेत, पवार साहेबांना सोडून बाकीचे लोक निघून गेलेत, परंतु मी आज ताग आहेत राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार गट यांच्यामध्ये मी सक्रिय आहे। मी निष्ठेने मला चांगल्या प्रकारचं काम करता यावं म्हणून 2000 साली मी शिक्षकाची नोकरी सोडली, ही एकतर राजकारण करावं नाहीतर मग आपली नोकरी करावी, विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये म्हणून राजीनामा दिला आणि राष्ट्रवादीचं काम मी त्यापासून करतो। अपेक्षा कोणतीच नव्हती, एक काम करावं बा आपलं आणि ध्येय घेऊन काहीतरी, मी नोकरीचा राजीनामा देताना माझं एक वाक्य मला खूप प्रिय होतं, APJ कलाम यांचं, राष्ट्रपती आपले किल्लो एम इज काय, म्हणून त्या दिवसापासून आज ताग्यात मी एक स्वप्न बघतोय काहीतरी मला जीवनामध्ये करायचं आहे। राजकारणाविषयी आता माझ्या मनामध्ये तेवढी आस्था राहिलेली आहे, कारण राजकारणामध्ये आता परवा बघितलं ADR म्हणून एक संस्था आहे, त्यांनी सगळे केले की सगळे आमदार खासदार सगळेच पक्षाचे की त्यांच्यावर किती गंभीर स्वरूपाचे आरोप आहेत, बलात्कार, दरोडे, विनयभंग वगैरे वगैरे, आणि आता देशप्रेम म्हणून कोणामध्ये तर आलं, कोणत्या याच्या आमदार किंवा खासदार यांना काही नाही आहेत, तुम्ही बघतात किती आमदार होतात, मंत्री होतात, खासदार होतात,
त्यांच्या मागे ईडीस काय असेल सीडी फिडी सगळे लागतात आणि ते मग सरेंडर होतात. म्हणून मी इतकं स्वच्छ जीवन जगलेलं आहे की माझ्याकडे कोणत्याही प्रकारचं बोट दाखवण्याची कोणाची हिंमत नाही की भाई सर असे आहे. आज जे सगळं काही चाललेलं आहे ते फक्त पैसे कमवण्यासाठी चाललेलं आहे. जो कोणी येतो राजकारणामध्ये पैसे आणि नाव, मला तर मी जे नोकरी होती ते सोडून दिली आणि पैशाचा मला कधीही मोह झालेला नाही आणि होणार पण नाही. ज्या देशासाठी भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, तात्या टोपे, राणी लक्ष्मीबाई, आज त्यांच्या आत्म्यास अत्यंत दुःख वाटत असेल की यासाठीच का आम्ही केला होता 8 तास. आणि म्हणून आता माझ्या जीवनामध्ये शेवटचं एक डिसिजन, एक शेवटचा प्रयत्न म्हणून माझं आमदारकीचं स्वप्न आहे की मला आमदार व्हायचं आहे. आणि आमदार असं व्हायचं आहे, तुम्हाला कदाचित तो विनोद वाटेल किंवा तुम्हाला कदाचित वाटेल की सरांचं डोकंच ठिकाणावर आहे की नाही, मला हिंदुस्थानातला आदर्श आमदार व्हायचा आहे. नुसता जामनेरचा नाही, जळगावचा नाही, महाराष्ट्राचा नाही, हिंदुस्थानातला आदर्श आमदार. आज तेवढं मी तुम्हाला विषद करू शकत नाही कारण मोठा विषय आहे. मी माझ्या माझं जे काही विजन आहे ते भारतातल्या कोणत्याच आमदाराकडे नाही आहे. मला जर संधी मिळाली तर मी तुम्हाला, तुम्ही प्रत्यक्ष आले ते एक दिवशी आपण परत बोलू तेव्हा पत्रकार परिषद मी राहणार, पण माझं विजन काय मी तुम्हाला सांगेन. म्हणून आता निवडणुका पार पडलेल्या आहेत, निकाल काय लागतो, आज एक्झिट पोल आहे संध्याकाळी, नंतर सत्ता कोणाची येते, पण माझा जो राजकीय व्ह्यू आहे त्यानुसार मला वाटतं की इंडिया आघाडीची सत्ता केंद्रामध्ये येत आहे, त्यांना 280 ते 300 पर्यंत जागा मिळतील असं मी माझं राजकीय जो माझं गणित आहे किंवा जो माझा अभ्यास आहे तो मला वाटतं. बाकी तर मला कोणावर टीका टिप्पणी काही करायची नाही आहे. पत्रकार परिषद यासाठीच घ्यायची आहेत. मी अनेक लोकांना 3 वर्षापासून सांगतोय की मला आमदारकी लढायची, परंतु हे लोकांपर्यंत मी सांगितलं, परंतु जगजाहीर माझी भावना काय ही पोहोचावी आणि त्यासाठी तुमचं एक माध्यम आहे, 4 माध्यमं आहेत आपली लोकशाही जिवंत ठेवण्याचे, त्यातलं एक तुम्ही आहात. आज तुम्ही आधारस्तंभ आहात लोकशाहीचा, पत्रकार बंधू. आणि मी माझी भावना या ठिकाणी विश्वास करतो. पहिल्या प्रथम मी माझ्या पार्टीकडे विनंती करतो की ही जागा राष्ट्रवादीनेच लढावी, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांनी लढवावी, ही जागा दुसरीकडे ट्रान्सफर होता कामा नये. म्हणजे काँग्रेस मागणी करत आहेत, शिवसेना ठाकरे गट मागणी करत आहेत, ही जागा राष्ट्रवादीकडेच जावी. आणि राष्ट्रवादीकडे उमेदवार आहेत, मी आहे, डॉक्टर प्रशांत पाटील आहेत, वंदना देवी चौधरी आहेत, अजून कोणी असेल मला माहीत नाही, पण हे दोघं नाव मला माहीत आहे. परंतु या सगळ्या याच्यातून एक मिरिट म्हटलं तर माझं मिरिट सर्वात हाय आहे. मी दुसऱ्याच्या मिरिटविषयी बोलत नाही, मी माझं स्वतःचं मिरिट सांगतो की माझं मिरिट हाय आहे. सर्व प्रकारे पक्षाची सिनियरिटी 25 वर्षापासून स्थापनेपासून पार्टीमध्ये आहेत, चांगला राजकीय अभ्यास आहे, शुद्ध चारित्र्य आहेत, चांगल्या प्रकारचं वक्तृत्व आहेत. आणि जे जनतेला मान्य आहे की असं आमदाराने वागावं, थोडक्यात जनतेच्या मनातला आमदार मी आहे. आणि म्हणून आपल्याला मी विनंती करतो की आपण ही जी मी सांगितलेली गोष्ट आहे ही तिला प्रसिद्धी द्यावी, किंवा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटातर्फे विखी पाटील सर ही इच्छुक आहेत. त्यामध्ये आता तुम्हाला कोणती भाषा वापरायची, कोणता मसाला वापरायचा हे माझ्यासारख्याने तुम्हाला सांगायचं, कारण तुम्ही त्यातले तज्ज्ञ आहात. जसं मी राजकारणात तज्ज्ञ आहात तसं तुम्ही त्यातले तज्ज्ञ आहात. तर यासाठीच आपण ही पत्रकार परिषदात बोलवली होती की मी या ठिकाणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटातर्फे माझी उमेदवारी मी पक्षाकडे मागणार आहे आणि पक्षाने मला न्याय द्यावा
ही माझी एक शेवटची इच्छा आहे. यानंतर जर मला पार्टीने तिकीट दिलं नाही तर मी त्या पार्टीमध्येच राहील, माझ्या पक्षाशी किंवा काही माझा ते विरोधात जाणार नाही. परंतु मी राजकीय संन्यास घेतो, कारण नाही बंडखोरीसुद्धा नाही, मी राजकीय संन्यास घेईल. किंवा एवढं सगळं असूनही जर पार्टी किंवा कोण असेल आपला विचार होत नसेल तर आपल्या जीवनाचा कालावधी हा वाया घालवू नये. आणि म्हणून मग मी नंतर माझं जे मला जास्त करून वसुदैव कुटुंबकम हे विश्वची माझे घर, म्हणजे जात पात धर्म भेद ऊस नीच हे मला आवडत नाही. आणि माझी एक सोच आहे की या देशामध्ये सुख शांती प्रेम सद्भावना हा प्रत्येक समाजामध्ये जातीमध्ये धर्मामध्ये तो राहावा वाढावा. आणि या देशासाठी ज्यांनी बलिदान केलं त्यांना ती खरी श्रद्धांजली राहणार. आणि म्हणून मग मी माझं उर्वरित जे जीवन आहे, किती जीवन जगेल, मला जास्त जीवन जगणं पण आवडत नाही, परंतु 5-10 वर्ष जे काही आपल्याला मिळतील आपल्या आयुष्याचे, परमेश्वर कृपेने मला आरोग्य खूप चांगलं दिलं. मी माझ्या 71 वर्षात एकदाही करोना जर सोडला तर बेड रेस्ट किंवा काही इथेरी झालं हे झालं सलाईन लावली हे झालं काही नाही, तर परमेश्वराचे ते खूप उपकार आहेत. जनतेने माझ्यावर खूप चांगल्या प्रकारचं प्रेम केलेलं होतं. तुम्हाला माहिती माझा आत्तापर्यंत तुम्ही बाहेर कुठे पोस्टर बघितलं नाहीत किंवा मी कधीही हे केलं नाहीत, कारण माझी इमेज माझी प्रतिमा हे जनतेच्या हृदयामध्ये आहे. परंतु आणखीन तुमच्या माध्यमातून आणखीन त्याला जर आणखीन आपण दुधात साखर पडल्यासारखं तुम्ही बघता तुम्ही वाढतार आहात की एका दिवसात मनुष्य कुठेही जातं, एका दिवसात नाही सकाळी कुठे असतं संध्याकाळी कुठे असतं. परंतु आपण जिथे ज्या निष्ठेने पवार साहेबांबरोबर आहोत त्यांच्याबरोबरच आपण छोटपर्यंत मी राहणार आहे. आणि आपण या सगळ्या गोष्टीचा तुमच्यासमोर मला मागे एक पत्रकार परिषद घेतली होती 2 वर्षापूर्वी बेचारच्या संदर्भात आणि योगायोगा सभागा की 3 दिवसानंतर कारवाई झाली. तो जो होता कंडारे प्रशासक त्याला अटक झाली होती, त्याच्यानंतर आपल्या तालुक्यातलेही लोक अटक झाली होती. मला लोक विचारायला लागले होते की सर तुमचे म्हटलं बा माझं काही नाही आहे, कदाचित कावळा बसेशील फांदी तुटेशी, परंतु माझी भावना मी त्यावेळेला व्यक्त केली होती. त्यानंतर आज ही दुसरी पत्रकार परिषद आपली घेतो. त्यानंतर बा मी इतरांसाठी खूप केलं, इतरांना वाढलं हे केलं, आता माझ्या ताटामध्ये ते पडावं अशी माझी इच्छा आहे. सर आपण आताच बोलले की आपल्याच पक्षातील काही लोकांना वाटते की आपण लीड घेऊ नये नाही ते कसं आहे आता ते अशी मग त्यामुळे काय होतं मी मी आज जर बोललो मला माहिती आहे ती व्यक्ती. आणि जर समजा उद्या मला तिकीट भेटलं तर मी त्यांना डायरेक्ट सांगणार आहे की तुम्ही आतापर्यंत काय केलं माझं ते काय कसे करतात ते सगळं आहे. मी त्यांना सांगणार आहे तुम्ही पार्टीचं काम करा असलं तर पार्टीचं काम करा, नसेल तर तुम्हाला जिथे जायचं असेल तिथे तुम्ही करू शकता. माझ्याच पक्षात नाही आहे, भारतातल्याच ऑल ओव्हर इंडियामध्ये प्रत्येक पक्षात गटबाजी आहेत. माझ्याच पक्षात आहे असं नाही आहे, सगळीकडे चालू आहे. गटबाजी म्हणजे काय? आपल्या स्वार्थासाठी केलेली गोष्ट, इतकी साधी व्याख्या आहे. म्हणजे आता आपण पत्रकार आहेत आपल्यामध्ये, आता मला मी पत्रकार परिषद घेतली होती आपलं जेवण दिलं होतं, बरेच पत्रकार राहिले नाही. आता मला काय वाटलं ते का नाही, अरे तुम्ही त्याला सांगलं का तो नाला काय त्याला काय सांगायला सांगितलं तो मला बोलला तसं काही नाही. हे प्रत्येक क्षेत्रामध्ये गडबाजी असते, मला काही त्याचा काही विशेष वाटत नाही. आणि मला एवढा आत्मविश्वास आहे आणि मी देव आता मंदिरातला देव वगैरे मी मानत नाही, तर जे आहे सावित्रीबाई फुले वगैरे मी आता माझी देवाच्या बाबतीतली संकल्पना एकदम बदलून टाकलेली आहे. आणि गीतेचं तत्व घेऊन मी जीवन जगतो आहे की जैसा कर्म करेगा वैसा फल देगा भगवान. मी कोणत्याही वाईट हेतूने आमदारकी मला मिळावी पैसे हे ते मला काही बदले घ्यावे त्याच्यासाठी नाही आहे. म्हणून गीतेमध्ये म्हटलेलं आहे की तुम्ही चांगलं कर्म केलं आणि फळाची इच्छा नाही धरली तर ते तुम्हाला मिळेल. मला असं वाटतं
ती यावेळेला मला परमेश्वर कृपेने ही जागा राष्ट्रवादीकडे पण राहील आणि मला तिकीटसुद्धा मिळेल अशी, ज्याला काय म्हणतो आपण आपलं आत्मविश्वास नाही की अजून एक अंतरप्रेरणा म्हणतो आपण, ती मला वाटते. 1992 नंतर हे 2004 ला मी पक्षाकडे एकदम मागणी केलेली आहे की मला आमदारकी हवी आहे. परंतु त्यावेळेला काय झालं, मी इकडे ज्युनियर होतो म्हणजे पार्टीमध्ये, कारण मी भाजपमधून आलेलो होतो, मला नुकते 4 वर्ष झालेले होते, त्यामुळे राष्ट्रवादीमध्ये माझे समर्थक सपोर्टर फार कमी होते. माझी लायकी व पात्रता भरपूर होती, मेरिट भरपूर होता, पण सपोर्टर. नंतर मी स्वतःहून अजितदादांना सांगितलं होतं की बा शरद पाटील जे आता इंजिनियर आहेत, शरद पाटील ते शरद पाटील आणि प्रमोद नाना आणि मी, जर मला दिलं नाही तरी चालेल, यापैकी कोणालाही दिलं तरी चालेल. त्यावेळेला मी इंटरव्ह्यूमध्ये 12 मिनिटं 12 मंत्र्यांसमोर बोललेलो आहे. एकटा मी होतो की मला 12 मिनिटं बोलायची संधी दिली. बघा पार्टीच्या काही गोष्टी कशा आहेत तुम्हाला सांगतो. 1000 रुपये इथे भरायचे होते जिल्ह्यावर पार्टी निधी, राज्यावर 5000 रुपये द्यायचे होते, दोन्ही इथेही भरले तिथेही भरले. अधिकृत इंटरव्ह्यूला गेलो, परंतु त्यावेळेला ज्यांना तिकीट भेटलं ते इंटरव्ह्यूला पण नव्हते, त्यांनी 5000 रुपये पण भरले नव्हते, पण त्यांच्या मागे गॉड फादर होता. माझं एक आहे की मला जीवनामध्ये गॉड फादर भेटला नाही आणि मला ती अपेक्षा पण नाही. मी सांगतो की गॉड लाईक फादर अँड फादर लाईक गॉड, म्हणजे देवा मला वडिलांसारखे आणि वडील मला हे देवासारखे. गॉड त्यांनी स्टोरी सांगितली होती की या गावात पाऊस पडत नव्हता, मग लोक हवाला दिली होऊन जाईल की पाऊस नाही, मग काय करायचं. मग एक साधू आला आणि साधूने सांगितलं की तुम्ही काय करा, प्रत्येकाने एक लोटा दुधाचा भरून आणा आणि मंदिराचा गाभारा बंद करा आणि रात्रभर थांबा, दुसऱ्या दिवशी पाऊस पडला. दुसऱ्या दिवशी पाऊस पडलेला नाही, सगळे लोक साधूकडे गेले की तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे आम्ही केलं, पाऊस तर पडला नाही. आणि म्हणजे समथिंग हां, कुठेतरी काहीतरी चुकलेलं आहे. मग काय तर म्हणजे फोडा, गाभारा फोडला, त्यातून पाणी आलं. प्रत्येकानं असं ठरवलं की आपल्या गावामध्ये 1000 लोकं आहेत, 999 लोकं दूध आणणार आहेत, मी एकटा काय करणार, माझं पाणी घेऊन देईन. अशा सर्वांनीच ठरवलं की माझ्या एकट्यानं काय होणार आहे. सगळ्यांची मानसिकता अशी आज भारतामध्ये तयार झाली, माझ्या एकट्यानं काय होणार, मी एकटा काय करणार. येस यू कॅन डू इट, तुम्ही परिस्थिती बदलू शकता, फक्त तुम्ही जिद्द ठेवायला पाहिजे. म्हणून नेपोलियन बोनापार्ट हा माझा आदर्श आहे. नथिंग इज इम्पॉसिबल इन द वर्ल्ड, जगामध्ये कोणतीही गोष्ट अशक्य नाही. आणि म्हणून मी माझ्या परीने तो प्रयत्न करेल, माझ्यापासून मी सुरुवात करेल. चॅरिटी बिगन्स ॲट होम, स्वतःपासून, नुसतं उपदेश करून काही होत नाही आहे, म्हणून मी माझ्यापासून सुरुवात करणार. सर, आपल्याला संधी मिळाली देशातील आदर्श आमदार म्हणून आपण समोर येणार आहात, तर नेमकं त्यामध्ये आपण नेमकं काय वेगळं करणार आहात ते एकूण म्हणजे आदर्श आमदार म्हणून का? हां, तर माझं तुम्ही आता बघताय, मी असं एक शोधून काढलं आहे माझं की जे अधिकारी जे असतात ना हे राजकीय दबावाला बळी पडतात. तुम्ही आता सध्या पुण्याचं प्रकरण बघता, तर मी तर खूप स्टडी केलेला आहे. तर मी 3 व्यक्ती पकडणार आहोत, एक कलेक्टर, एक DSP आणि एक CO, यांच्या अंडर पूर्ण जळगाव जिल्हा म्हणजे जिल्हा येतो अशी प्रत्येक ठिकाणी आहे. हेच लोक करप्टेड आहेत, सर्वेज आहे असं म्हणत नाही, पण मॅक्झिमम शब्द वापरतो आणि मॅक्झिमम करप्टेड असल्यामुळे मग जर आपला कलेक्टर, तुम्हाला माहिती की त्यांच्या बदल्यासाठी माझा एक मित्र आहे, नाव पण सांगतो मी, हिरलाल सोनोने, त्याला इथे यायचं होतं, तर त्याने मला सांगितलं की मी इतके पैसे देऊ शकत नाही, तो आकडा सांगत, मी इतके पैसे देऊ शकत नाही म्हणून इथे आलो नाही. म्हणजे आपल्या बदलीसाठी योग्य पोस्टिंगसाठी मग जर ते 2-2, 4-4 कोटी देत असतील तर हे पैसे येतील कुठून, मग ते रिकवर कुठून करणार, जनतेमधून करणार, मग त्यासाठी काय करप्शन. म्हणून या जिल्ह्याचा कलेक्टर, DSP आणि CO यांनी जर ठरवलं की मी कोणी असो, VP पाटील मी उद्या मंत्री झालो
तरी मी त्यांच्या आदेशाचं पालन करणार नाही जर नियमात नसेल तर. बाबासाहेबांनी जी घटना दिलेली आहे आणि त्या घटनेचा जर तुम्ही पदोपदी जर अपमान करत असलात, बाबासाहेबांनी म्हटलेलं आहे की घटना ही चांगली की वाईट, त्यांनी सांगितले ज्याच्या हातामध्ये आहे तीच ठरवणार की घटना का वाईट काही. बाबासाहेब खूप जगातली चांगली घटना लिहिलेली आहे, तो आपण बघतो की काय चाललं आहे. म्हणून मी जर आमदार झालो होतो या तीन लोकांवर मी एक माझं राजकीय माझ्यामध्ये पाठबळ माझं एक पद राहणार आहे. तुम्हाला मी रवींद्र जंगेकर किती जे डी एस आणून राहिला आहे माझ्या. तर हे तीन लोकांनी ठरवावं, खालचा कोणता कलेक्टरनं जर ठरवलं नाही कोणाचा गुलाबराव पाटील असो का गिरीश भाऊ असो का अंकित पोवणे असो, आम्ही तुम्ही बघतात आता आपल्या इथे ॲक्सिडेंट झाल्यानंतर 17 दिवसानंतर कारवाई झाली, ब्लड सॅम्पलचा रिपोर्ट अजूनही नाही. अरे तुम्ही पत्रकार आहे, तुम्ही सगळी त्यावर जास्त भाष्य करत नाही. म्हणून मी जर आमदार झालो तर उद्या माझ्या मुलाच्या अजून काही ॲक्सिडेंट झाला, माझा मोठा मुलगा व लहान मुलगा, मी कधीही पोलीस स्टेशनला फोन करणार नाही. माझ्या मुलाने किंवा कोणी जवळच्या नातेवाईकाने विनय भंग केला, 376 त्याच्या अजून प्रमाद घडला, मी उलट सांगणार आहे साहेबांना डी एस पी कोण असेल तर की याला माझ्यातर्फे अजून 2-4 कलम जास्त लावा. ही आहे शिवशी आहे. शिवाजी महाराजांचं नाव नसतं जय भवाने जय शिवाजी म्हटल्याने असं चालत नाही. तरी ही संकल्पना मला राबवायची आहे. अय तीन लोकांनी ठरवलं, यांच्या हातात पूर्ण जिल्हा असतो, मग प्रांत तहसीलदार तलाठी. अहो तुम्ही सांगा जर कलेक्टरनं असं एकदम जाहीर केलं की मी हे करणार नाही, कोणता तलाठी कोणता ग्रामसेवक कोण हे करणार. आता तुम्ही बघतात वाळुमा भेजे बाबतीमध्ये तुमच्या तहसीलदारावर मोठमोठे हल्ले केले जात हे केलं जात. ती सिस्टीम बदलवण्याचा मी प्रयत्न करेल आणि मी त्याला ब्रेक लावेल. मी पूर्ण मी काही देव नाही आहे काही नाही आहे, परंतु माझ्यासारखी एक व्यक्ती. आणि मग इथून हे हिंदुस्थानामध्ये माझं स्वप्न आहे की बा या व्यक्तीसारखं इतरांनी सुद्धा वागावं. मी प्रमोद महाजन आज आदरणीय प्रमोद महाजन आपल्यामध्ये नाही आहे. सर आपले चिरंजीव भारतीय जनता पार्टीमध्ये काम करतात आणि ते सरपंच देखील रोल चुकलेले आहेत आणि आपण आपले चिरंजीव भाजपाचं काम करतात तालुक्यामध्ये आणि आपण आता राष्ट्रवादी शरद पवार गटाकडनं तिकीटची अपेक्षा आहे तर आपलं एकदम सोपं वाटतंय का त्या पद्धतीने तिकीट मिळणं? हां आपल्या परिवारामध्ये सरपंच पद आहे तेही भाजपकडनं आहे, आपल्या सुनबाई पण होत्या, आपणही होत्या, आपल्या मिसेस पण होत्या, परंतु आपण ते लोक सर्व भाजपच्या पदा म्हणजे भाजपच्या चिन्हावर लढून सरपंच झालेले आहे आणि आपण राष्ट्रवादीचं या ठिकाणी चिन्हावर आमदारकी म्हणजे शरदचंद्र पवार गटाकडून राष्ट्रवादीमध्ये उमेदवारी घेण्याचा प्रयत्न करतायत. कसं वाटत ऐकून घ्या, ज्या वेळेला निवडणूक लागली त्यावेळेला आमचे राष्ट्रवादी मला बोलले की आपलं पॅनल उभं करा. म्हटलं मुळीच नाही, म्हणे का आणि म्हटलं मी माझ्या गावामध्ये 92 पासून भारतीय जनता पार्टीचे लोक तिथे बसवतो. 92 पासून ऐका, 92 म्हणजे मी तेव्हा भाजपमध्ये होतो नंतर राष्ट्रवादी होतो, परंतु मी तिथे लोक तिथे बसवले. माझा त्याच्यात एक चांगला उद्देश होता की विरोधकांच्या हातात सत्ता देऊन टाकायची आणि आपण रिमोट कंट्रोल राहायचं. म्हणजे ज्या माणसाच्या गावामध्येच किंमत नाही, ज्याच्या गावातच कोणी ऐकत नाही, गावातच त्याचा भानगड त्याने बाहेर जाऊन काय शहाणपणा करत आहे. मग ते बोलले म्हणे सर मग तुम्हाला तिकीट भेटणार नाही. म्हटलं तिकीट घ्यायला घाट्यात तुम्ही कोदली जा, माझं स्वप्न काय आहे छत्रपती शिवाजी महाराज स्मार्ट व्हिलेज, मला ते गाव असं बनवायचं आहे. उद्या जर मला नाही हे भेटलं इकडे तर मी ते असं करणार आहे की माझ्या कोदलीला दिवसातून 100 गाड्या येतील पाहिला, असं माझं स्वप्न आहे. कोणतं स्वप्न आहे म्हणजे मी माझ्या त्या स्वप्नासाठी म्हटलं मला तिकीट नाही मिळालं चालेल. संजयदादा पोरगा आला गावात फिरला, गिरीश मांडो पोस्टरच होतं माझा पोरगा असं तुम्हाला विचारतो का म्हणे तर गिरीश मांडो बोलवलं. म्हटलं त्याचा तो नेता आहे, तो का संजयदादा लावेल का? म्हटलं त्याचा तो नेता आहे. म्हणे असा कसं काय? म्हटलं चिन्ह आहे का मला सांगा की ते कमळ काय घड्याळ वगैरे चिन्ह आहे का? म्हटलं इथं चालतं, जोपर्यंत चिन्हाचा संबंध येत नाही तोपर्यंत कोणीही काही म्हणू शकत नाही.
अपने पूरे परिवार के साथ झूलेलाल डे नाइट वाटर पार्क चले? हाँ, पर कैसे? आसान है, जलगांव में पहली बार झूलेलाल डे नाइट वाटर पार्क जलगांव सिटी से पिक एंड ड्रॉप की सुविधा जो शुरू हो गई है। पर पर्सन सिर्फ 699 में पिक एंड ड्रॉप के साथ वाटर पार्क में पूरे राइड्स भी एंजॉय करो और पेट भर लंच या डिनर का भी आनंद उठाओ। पिक एंड ड्रॉप के लिए आज ही संपर्क करें 9890770859। झूलेलाल वाटर पार्क एंड रिसोर्ट, अनुभूति स्कूल के पीछे, शिरसुली रोड, जलगांव।